सन्मान्य व्यासपीठ आणि आमच्या बेल्लाराजुरी गटामध्ये गेले 2.5 ते 3 महिने जनता दरबाराच्या माध्यमातून सौ आशाताई गुचके बीजेपी जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी यांनी या ऑफिसमध्ये येऊन गेलं मेलं नाही काही तर 2.5 ते 3 समस्यांचं निराकरण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जो त्यांचा चाहता गट निर्माण झालेला आहे आणि आतापर्यंत जे त्याच त्याच राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल परंतु फक्त आश्वासनांच्या पलीकडे या जिल्हा परिषद गटाला काहीही देण्यात आलेलं नाहीये. परंतु आता या 2.5 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये ताईंनी जे या जिल्हा परिषद गटामध्ये भरीव काम केलेलं आहे त्याचा परिपाक म्हणूनच या जिल्हा परिषद गटातील तरुण कार्यकर्ते असतील बुजुर्ग कार्यकर्ते असतील त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती किंवा त्यांच्या मनामध्ये एकच नाव आहे फक्त आशाताई गुचके आशाताई गुचके. आणि हे ते आपल्या बेल्लाराजुरी गटाचा विकास करू शकतील पण त्या माध्यमातून ताईंना मी असंही सांगू शकेल की ताई आपण 2024 विधानसभेच्या उमेदवार आहात. बेल्लाराजुरी गटातील तुमच्यावरती जो तरुण वर्ग आणि बुजुर्ग वर्ग प्रेम करत आहे ना त्या प्रेमापोटी मी तुम्हाला हेच सांगतो की आपण याच गटातून उभं राहिलं पाहिजे आणि जर नाव राहू शकला तर आपण जिथे राहाल तिथे आम्ही सर्व बेल्लाराजुरी गटातील कार्यकर्ते येऊन तन मन धनाने तुमचा विजय निश्चित करू आणि शिक्कामोर्तब करून 24 तुम्हाला आम्हाला आमदार व्हायचे पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.